गणेश उत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आज गणेश उत्सवाची सांगता होत आहे। पुण्याला एक आगळे वेगळे कल्चर आहे। पुण्याची संस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या मिरवणुकीमध्ये काही ना काहीतरी नाविन्य असतं, म्हणून यातला ताजेपणा टिकू नये। आज बालचुमू हे नाचताना नाही तर गणरायाचं हे साक्षात चित्र साकारत आहेत, स्केच साकारत आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस ही पुलगावची शाळा आहे। जो गणराय आहे 64 कलांचा अधिपती आहे, आदिवंत भुजंपूर आहे, त्याचं साक्षात पूजन केलं जातं। असे गणरायाच्या जे मुलं प्रतिमा साकारत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे सर आहेत। सर काय सांगाल या सगळ्यांबद्दल आणि किती मुलं सहभागी आहेत? नमस्ते। लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयज मिलिटरी स्कूलचे जवळजवळ 150 विद्यार्थी आता आपण पाहतोय। आजचा दिवस आहे तो गणरायाचा। गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व भाविक एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण विविध पाहतोय लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयज मिलिटरीचे विविध ग्रुप आलेले आहेत या ठिकाणी। याच्यामध्ये प्रामुख्याने ढोलताशा पथक आहे, याचबरोबर तारपर नृत्य करतात आणि याचबरोबर दुसरा एक ग्रुप दिसतोय तुम्हाला, एक लहान लहान मुले 5वी ते 7वी या वयोगटातील मुलं आपल्या बाप्पाचं स्केच करताना दिसत आहेत। तर एकंदरीत हे वातावरण खूप छान झालेलं आहे। माझं नाव जय ठाकरे आहे। मी आत्ता हे गणपतीचं स्केच सॉफ्ट पेस्टल कलर जे आपण पोर्ट्रेट बोलतो तर त्या प्रकारामध्ये मी हे साकारलेलं आहे आणि हे जास्तीत कमीत कमी बघायला भेटतं, कारण की हे सॉफ्ट पेस्टल यूज करणं म्हणजे पेपर क्वालिटी जी असते ते हँडमेड पेपर लागतात आणि मग ते त्याच्यावर आपल्याला काम करायला खूप महिने लागतात, पण हे रॅपिड पोर्ट्रेट आहे म्हणून हे डायरेक्टली फिनिशिंग टाईपमध्ये मी केलेलं आहे।